तर आता आपण एक डिझाईन प्रोसेसचा फ्लोचार्ट बघणार आहोत. तुम्हाला ह्या स्क्रीनवर तो दिसेल की डिझाईन करताना सर्वात प्रथम काय करावं लागतं. तुम्हाला त्याची जी डिझाईन इन्फॉर्मेशन आहे ती सगळी गोळा करावी लागते. ती डिझाईन इन्फॉर्मेशन एकदा गोळा झाली की त्याच्यातनं एक तुम्ही लोकांनी सांगितल्याप्रमाणे एक सॅम्पल बनवावं लागतं किंवा प्रोटोटाईप बनवावा लागतो. प्रोटोटाईप बनून झाला की तो प्रोटोटाईप तुम्ही क्वालिटी आणि त्याच्या रिलायबिलिटी म्हणजे त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा ह्या दोन्ही गोष्टींकरता त्याचं परीक्षण केलं जातं. ते झालं की तुम्ही मग त्यावेळेस स्वतःला दोन प्रश्न विचारायचे. हे डिझाईन उपयुक्त आहे का? इज द डिझाईन अप्रॉप्रिएट? म्हणजे तुम्ही जे करायला गेला होता, फॉर एक्झाम्पल लहान मुलांचे कपडे तुम्ही डिझाईन करणार असाल तर मग एका पर्टिक्युलर आकारामध्ये ते कपडे पाहिजेत. तुम्ही ते प्रौढांचा डिझाईन त्याच्याकरता करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे डिझाईन केलेलं आहे तुमच्या मार्केटकरता, तुमच्या ग्राहकाकरता अप्रोप्रिएट आहे का किंवा उपयुक्त आहे का? आणि दुसरा प्रश्न जो आपण विचारायचा असतो की हे डिझाईन अचीवेबल आहे का, म्हणजे उत्पादन ह्याचं करता येईल का? तर हे दोन ऊ म्हणतो मी डिझाईनचे, एक उपयुक्तता आणि उत्पादकता. दोन्ही गोष्टी जेव्हा आन्सर जेव्हा येस असेल तेव्हा ते प्रोडक्शनला जायला काहीच हरकत नसते. सो इज द डिझाईन अप्रॉप्रिएट अँड इज इट अचीवेबल? जर ह्याचं दोन्हीचं उत्तर आपलं येस आलं, हो आलं, तर मग आपण ते जे डिझाईन आहे त्याचे सगळं काही म्हणजे काही डॉक्युमेंटेशन ते करायचं असतं की हां आता ह्याप्रमाणे हे डिझाईन करायचं आहे, त्याचे कागदपत्र बनवायचे आणि ती कागदपत्र मग आपण आपल्या कामगारांना देऊ शकतो फॉर मास मॅन्युफॅक्चरिंग. पण यदा कदाचित जर असं झालं की ते डिझाईन ओके नाही निघालं, आपले काही डायमेन्शन चुकले, काही मटेरियल चुकलं, तर मग काय करायचं बरं? त्याच्यातल्या त्रुटी शोधायच्या. अगदी बरोबर सांगितलं, त्याच्यातल्या त्रुटी शोधायच्या. आणि त्रुटी नुसत्या शोधून सोडून द्यायच्या का? मग सुधारायच्या. आणि सुधारून मग काय करायचं बरं? अजून नवीन प्रकारे एक सॅम्पल करायचं, परत ते सॅम्पल चेक करायचं क्वालिटी आणि रिलायबिलिटी साठी. आणि परत कुठले दोन प्रश्न विचारायचे? अप्रॉप्रिएट अँड अचीवेबल. मराठीत काय म्हणायचं त्याला? उत्पादकता. ते उपयुक्त आहे का आणि आपण त्याचं उत्पादन करू शकतो का? ह्या दोन्हीचं उत्तर जेव्हा होईल तेव्हा आपण ते प्रॉडक्ट, आता हे डिझाईन कम्प्लीट झालेलं आहे आणि ह्याचं आपण मास मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो असं आपण म्हणू शकतो. अतिशय सुंदर सांगितलं. आता आपण काय करूयात, डिझायनिंगमध्ये काही कौशल्य लागतात, ती कोणची ती आपण बघूया. एक कौशल्य जे डिझायनिंगमध्ये लागतं ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे कुठलाही जरी प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर आला तर त्याचा विचारपूर्वक आपल्याला काहीतरी सोल्युशन काढता आलं पाहिजे. त्यानंतर कुठल्याही डिझाईनचं रेकॉर्ड कीपिंग करता आलं पाहिजे. ते रेकॉर्ड कीपिंग तुम्ही कागदावरती डिझाईन घेऊ शकता. आजकाल काय झालेलं आहे, कम्प्युटरमध्ये सुद्धा आपल्याला इलेक्ट्रॉनिकली सगळ्या गोष्टी ड्रॉईंग्स वगैरे ठेवता येतात, त्याचे पिक्चर्स ठेवता येतात, त्याची माहिती ठेवता येते, स्पेसिफिकेशन्स ठेवता येतात. आणि इंटिग्रेटिंग द इन्फॉर्मेशन ही एक अजून कला लागते आपल्याला डिझायनिंगमध्ये, कारण कुठलंही डिझाईन करताना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पाहिजे असते. काही ठिकाणी मटेरियलची माहिती पाहिजे असते, काही ठिकाणी त्याचे स्पेसिफिकेशन्सची माहिती पाहिजे असते, डायमेन्शन्सची माहिती पाहिजे असते. तर ह्या सगळ्याच गोष्टींचं तुम्ही जेव्हा इंटिग्रेशन करता, त्यांना एकत्रित करता, तेव्हा तुम्हाला डिझाईन पुढे करता येतं. आणि एक म्हणजे जो गुण लागतो डिझायनिंगला तो असतो अडॅप्टिबिलिटी, ज्याच्यामध्ये नवीन जर काही परिस्थिती आली तर त्याच्यावरती एक चांगला नवीन सोल्युशन शोधण्याची आपल्याला एक सवय असली पाहिजे. कारण मार्केटमध्ये प्रोडक्ट टाकल्यावरती एका वेळेस कधी चालणार नाही. तुम्हाला एक उदाहरण द्यावं म्हटलं तर माझ्या एका मित्रांनी काही खेळणी बनवली होती आणि ती खेळणी त्यांनी बनवली होती वय वर्षे 3 ते 6 ह्याच्याकरता. असे त्यांनी मेटलचे काही खेळणी बनवली होती आणि मग ते खूप लोकांना आवडली आणि खूप लोक पेरेंट्स घेऊन गेले. पण काही दिवसानंतर काही पेरेंट्सची कंप्लेंट येऊ लागली की अहो तुमच्या त्या खेळण्यांनी आमचे जे 1.5-2 वर्षाची घरामध्ये एखादं मूल असलं तर त्याचे हात कापले जातात, कारण त्याला त्यांनी शार्प एजेस केले होते आणि त्याच्या लक्षात नव्हतं. 3-4-5 वर्षाच्या मुलांना ते समजत होतं की आपण इथे काळजी घेतली पाहिजे, ह्यांनी हात कट होईल, हे सांभाळलं पाहिजे आपण. पण जे लहान मुलं असतात त्यांना ते कळत नव्हतं. त्यामुळे मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं हे डिझाईन आपल्याला अडॅप्ट केलं पाहिजे, आपण ते चेंज केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी बर्ज वगैरे जे असतात किंवा रफ एजेस असतात ते सगळे काढून टाकले, काही ठिकाणी मेटलच्या जे प्लास्टिक पार्ट्स वापरले आणि अशा प्रकारे त्यांनी ते डिझाईन ते अडॅप्ट केलं. ही एक अजून एक आवश्यकता असते. आणि एक गमतीदार गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, डिझायनिंगमध्ये त्याचा खूप उपयोग होतो, तो म्हणजे आपली जी अनहात शक्ती असते. आता हा एक थोडासा विषय थोडासा गंभीर थोडासा डीप आहे, मी त्याच्याशी अध्यात्माचा रिलेशनशिप लावण्याचा मुळीच प्रयत्न करणार नाही. अनहात हा अध्यात्मासुद्धा एक विषय असतो. अनहद हा सोप्पा उद्योगाशी निगडीत जेवढा आहे तेवढंच मी उपयोग घेणार आहे. अनहद ह्या शब्दाचा तुम्हाला काही अर्थबोध लागतोय का? अनहद म्हणजे अचाट कल्पनाशक्ती.
आपण आपल्या ज्या पंचेंद्रिय आहेत त्यांच्या काही सीमा आहेत. आपण एक कानाचं म्हटलं तर कानाची फ्रिक्वेन्सीज ऐकण्याची एक सीमा असते. कोणाला माहिती आहे ती सीमा किती आहे, किती हर्ट्स ते किती किलोहर्ट्स? 2000 वरच आपण जास्त ऐकू शकत नाही. हां नाही, पण साधारण 20 Hz to 20 kHz ही मानवाची लिस्निंग कॅपॅसिटी असते. त्याच्या पलीकडे आपल्याला ऐकू येत नाही आणि 20 Hz खाली आपल्याला ऐकू येत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का 20 kHz पलीकडे कोणाला ऐकू येतं? कुठला तरी एक प्राणी, वटवाघुळाला ऐकू येतं. आपल्या घरातला पण एक प्राणी आहे, त्याला कुत्र्यांना, हां कुत्र्यांना 20 kHz पुढे ऐकू येतं. काही असेही प्राणी असतात ज्यांना 20 Hz खाली ऐकू येतं. हां ह्याचाच अर्थ असा झाला की आपली जी सीमा आहे त्याच्या पलीकडे पण काही व्हायब्रेशन्स आहेत ह्या जगामध्ये. तसंच आपले डोळे असतात, आपल्या डोळ्यांना कोणते कलर्स दिसतात, रेंज काय? विजिबल लाइट दिसतात, पण कोणते कलर्स आहेत ते? इंद्रधनुष्याचे रंग आहेत बघा, त्याला एक ताना पी निपज. हां सांग काय ते, हां सांगा ते स्पष्टपणे सांग काय ते. हा त्याचा अर्थ काय? बरोबर ठीक आहे ना. ही आपल्या डोळ्यांची वेगवेगळे कलर्स बघण्याची सीमा आहे. हे डोळे उघडे ठेवले की मला तुम्ही दिसतात, तुम्ही डोळे उघडे ठेवले की तुम्हाला मी दिसतोय, बरोबर ना. पण असं आहे का की डोळे उघडे ठेवले तरच आपल्याला दिसतं? डोळे बंद करून सुद्धा तुम्हाला दिसतं हे माहितीये का? केव्हा दिसतं? स्वप्न. स्वप्नात तुम्हाला डोळे बंद करून दिसतं की नाही? म्हणजे डोळे बंद असले डोळ्यांचा वापर नसतो, म्हणजे हे झालं अनाहत. डोळ्यांच्या सीमेच्या पलीकडे जेव्हा तुम्ही बघू शकता तो आहे अनाहत बघणे. आपण स्वप्न पाहतो. कानांच्या सीमेच्या पलीकडे आपण ऐकू शकतो, कधी ऐकतो? कान बंद असले कानातून काही तो साऊंड येत नसला तरी सुद्धा तुम्ही ऐकता, स्वप्नातच ऐकता की नाही? तुम्हाला त्यावेळेस सगळे डायलॉग ऐकू येतात की नाही? हां आणि बरेचदा तुम्ही असे शांत बसलेले असतात आणि मनात एखादी म्युझिकची धून चालू असते, तुम्हाला ते म्युझिक पूर्ण ऐकू येत असतं, बरोबर आहे की नाही? ह्याचा ही ज्या सगळ्या कॅपॅसिटीज आहेत आपल्या याला अनाहत कॅपॅसिटीज म्हणतात. आणि ह्या कॅपॅसिटीजचं बरेचदा आपल्याला लक्षात नसतं की ह्याच्यातनं नवनिर्मिती होत असते. कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चपला मिळतात, माहिती आहेत तुम्हाला? त्याचं मॅन्युफॅक्चरिंग काही कोल्हापुरात होतं, काही महाराष्ट्राच्या थोडं बाहेर अथणीला होतं. अथणी नावाचं एक गाव आहे, तर तिथे काही आर्टिझन्स एवढे सुंदर बनवतात कोल्हापुरी चपला आणि ते एवढे फेमस होऊन गेले ते लोक की शेवटी एक फॉरेनचे TV चॅनलचे लोक आले की यांचा इंटरव्ह्यू गेला, अरे हे कोण लोक आहेत एवढं चांगलं डिझाईन बनवतात. म्हणून ते असं कॅमेरा बिमरा घेऊन आले, माईक घेऊन आले आणि तो आर्टिसन म्हणजे कारागीर लोक म्हणजे ठोक 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 काहीतरी आपलं बनवत होते. मग त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही हे ट्रेनिंग कुठून घेतलं, वेर डिड यू टेक द ट्रेनिंग? त्या कारागिरीनं ट्रेनिंग कुठलं ट्रेनिंग, आम्ही तर कुठेच ट्रेनिंग नाही घेतलं. नाही म्हणजे कुठल्या लेदर इन्स्टिट्यूट, लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट, एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट? नाही म्हणे आम्ही 4th class 5th class मुलं लोक, आम्हाला कोणी कोण ट्रेनिंग देणार, कोण उभं करेल? मग त्यांनी विचारलं मग तुम्ही ते पुस्तक कुठलं आहे ज्याच्यामध्ये हे सगळे तुमचे डिझाईन्स दिलेले? तर म्हणलं कुठलंच पुस्तक नाही आमच्याकडे, पुस्तक नाही पुस्तक नाही. मग त्यांनी विचारलं मग हे डिझाईन्स येतात कुठून एवढे सुंदर? त्या कारागिरांनी काय उत्तर दिलं असेल? आम्ही डोळे बंद करतो ना आम्हाला ते दिसतात, आम्ही डोळे बंद करतो ना आम्हाला ते डिझाईन दिसतं. ही जी कला आहे जिथे तुम्ही तुमच्या आतलं जे काही एक क्रिएटिव्हिटी आहे, एक ऊर्जा शक्ती आहे जी निसर्गाने तुम्हाला दिलेली आहे, त्याचा वापर करून अतिशय कोणीही न पाहिलेली कोणीही न ऐकलेली सुद्धा वस्तू निर्माण करू शकता, ह्याला म्हणतात अनाहत शक्ती. तर ह्याचं माझं एक रिक्वेस्ट आहे सगळ्या पालक शिक्षक आणि गुरुजनांना की ह्याचं आपल्याला बरेचदा मुलांकडनं चुणूक मिळत असते. मुलं जेव्हा काहीतरी वेग बोलतात, काहीतरी विचित्र बोलतात, आपण लगेच त्याला हॅ गप बैस रे तुला काय करतंय असं बोलू नकोस, हे वेड्यावानी काय बोलतोयस, असं कधी असतं का? असं करून आपण त्यांना धमटून टाकतो. तर तसं करू नका. कुठे ना कुठे त्यांच्या बोलण्यामध्ये एक नवीन निर्मितीचा आशय असतो आणि तो निर्मितीचा आशय किमान पक्षी हा चांगला विचार वाटतोय बरं का असं म्हणून त्यांना एनकरेज करा. तो विचार पुढे जाईल अगर ना जाईल कुठेतरी ह्याच्यातनं एक नवीन काहीतरी निर्मिती होणार आहे हे एक लक्षात ठेवा. तर माझी एक एवढीच एक विनंती आहे जेव्हा कोणी अशी तरुण मुलं काही नवीन कल्पना मांडतायत आपल्यासमोर त्या कल्पनेला हसायचं नाही. हां चांगला आहे बरं का, त्याला एनकरेज करून किमान पक्षी त्याला त्याच्यातनं तो हिरमुसणार नाही एवढी आपण काळजी घेतली पाहिजे.